स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मास्क नाही प्रवेश नाही सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभागी झाले. आमच्या शहरातील सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छता गृहांचे स्वच्छतेबाबत पूर्ण समाधानी आहे. तसंच शहर आता अधिक स्वच्छ सुंदर आणि हरित असून आम्ही स्थानिक स्वच्छता ऍपचा वापर करतो. आता सार्वजनिक शौचालयाचं गुगल मॅपवर शोधता येतात. पालिका कर्मचारी नेहमी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यास सांगतात. तर शहरातील व्यावसायिक आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ आहेत. परिसरातील स्वच्छतेच्या पातळीत नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील. तर आमचं शहर स्वच्छ शहर 2021 मध्ये सहभागी झाले. सर्व UPSC दवाखाना आणि शहर दवाखाना सर्व छोटा छोटा दवाखानामध्ये ज्या ठिकाणी फार्मसिस्ट आहे त्या सर्व दवाखानाच्या मध्ये औषध वितरणाच्या पूर्ण आम्ही ऑनलाईन सिस्टम माध्यमातून 1 जून पासून आम्ही सुरुवात केलेली आहे. यामध्ये मेन स्टोअरकडून UPSC दवाखान्याला आम्ही किती औषध पाठवलं आणि किती खर्च झाला किती शिल्लक आहे आणि UPSC दवाखाना माध्यमातून पण लोकांना किती दवाई दिलेले आणि किती शिल्लक आहे तो रिअल टाईममध्ये आम्हाला दिसतात. अगोदर कोविडच्या कालावधीमध्ये भरपूर ठिकाणी या अडचण आला होता. काही ठिकाणी दवाई नव्हता तो व्यवस्थित कम्युनिकेशन नसल्यामुळे आमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचला नाही. तो या सिस्टमच्या माध्यमातून आम्हाला रिअल टाईममध्ये कोणता दवाखान्यामध्ये किती दवाई आहे आणि किती शिल्लक आहे किती तुटवडा तो लगेच आम्हाला कळणार आणि मेन स्टोअर माध्यमातून तो लगेच प्रोक्युरमेंट करून त्यांना उपलब्ध करण्यामध्ये सोयी होतील. आणि यामध्ये पण पारदर्शकता येणार कोणाला काय मिळालं काय नाही मिळालं आणि इवन कॅश चेकच्या पण आम्ही त्या सिस्टममध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या सिस्टममध्ये एंट्री करून कोणता माणूसला किती दवाई मिळाली तो पण पारदर्शकता आणि जबाबदारी त्यांना जबाबदारी निश्चित करण्यासाठी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आम्हाला मदत होते. आणि संजीवनी सोलापूरच्या माध्यमातून आम्ही जो सुरुवात केला होता तो दर आठवडा आम्ही त्या औषध आम्ही गोळा करून मेन स्टोअरमध्ये घेणार आणि जो मदर टेरेसा क्लिनिक माध्यमातून इवन जो औषध आलेले फ्रीमध्ये आलेले दानमध्ये आलेले तो औषध कोणता प्रिस्क्रिप्शन असलेल्या कोणता माणूस आमच्या मदर टेरेसा क्लिनिकमध्ये येऊन तो दवाई असेल तर आमच्याकडे असेल तर तो फुकटमध्ये तो घेऊन जाऊ शकतो. तसं पण नियोजन 1 आठवड्यामध्ये आम्ही करणार आहे आणि अगोदर तो सिस्टम बसून आपला सर्वांना तो मदत देणार. आणि यामध्ये जो गोरगरीब आहे त्यांना औषधासाठी नसेल तर आमच्याकडे दानमध्ये तो औषध असेल तर त्यांनी त्या प्रिस्क्रिप्शनच्या प्रमाणे तो फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकतो.